नमस्कार, आपण ऐकतोय नवनाथ भक्तिसार. श्री गणेशाय नमः. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. आपला अध्याय चालला 19वा. कलिंगा गणिकेबरोबर गोरक्षनाथांचा स्त्री राज्यात प्रवेश, मारुतीशी युद्ध. जेव्हा कानिफा आणि गोरक्ष यांच्या भेटी झाल्या तेव्हा तू गुरुच्या शोधात का फिरतोयस? तुझा गुरु मच्छिंद्रनाथ तर स्त्री राज्यात मौजा करीत आहे, असं गोरक्षास कानिफाने सांगितलं होतं. ते ऐकून गोरक्ष स्त्री राज्यात जायला निघाला आणि त्या सीमेपर्यंत येऊन पोचला. नंतर त्याच्या मनात अनेक विचार येऊ लागले. ते तर्क अशा प्रकारचे होते की ज्या ठिकाणी गुरुराज आहेत त्या ठिकाणी वैभव काही कमी नसायचं, परंतु ख्याली खुशालीत गुरुजी पडल्यामुळे मला ओळखतील की नाही हीच भ्रांती आहे, अशा प्रकारचे अनेक तर्क त्याच्या मनात आले. यावेळी कलिंगा या नावाची एक वेश्या आपल्या परिवारासह स्त्री देशात जात होती. ती रूपवती असून नृत्य गायनात अप्सरा गंधर्व यांना लाजवण्या इतकी हुशार होती. तिची आणि गोरक्षनाथाची मार्गात गाठ पडली. मग तो तिच्याजवळ जाऊन तिला तिचं नाव काय आहे, गाव काय आहे, कुठे जायचं आहे हे विचारू लागला. तेव्हा ती म्हणाली, मला कलिंगा असं म्हणतात, मी स्त्री राज्यात जात आहे. तिथे मैनाकिनी या नावाची स्त्री राज्यकारभार करीत असते. तिला मी आपली नृत्य गायन कला दाखवून वश करून घेणार आहे. तिची मर्जी प्रसन्न झाली म्हणजे मला ती पुष्कळ द्रव्य देईल. आणि ते कलिंगेचं भाषण ऐकून तिच्या संगतीने गोरक्षनाथाने स्त्री राज्यात जाण्याचा बेत ठरवला. तिच्याबरोबर आपल्याला राजगृहात जाता येईल. मच्छिंद्रनाथ गुरूंचाही पक्का तपास लागेल हा त्याचा विचार होता. आणि त्यावरून त्याने तिच्याजवळ गोष्ट काढली की कृपा करून मला समागमे नाल तर बरं, माझ्या मनातून तुमच्याबरोबर यावं असंच आहे. हे ऐकून ती म्हणाली, तुमच्या अंगात कोणता गुण आहे? त्यावर गुरक्ष म्हणाला, मला गाता येतं, मृदुंगही वाजवता येतो. मग तिने त्याला सांगितलं की तुमच्या अंगाचा गुण प्रथम इथे मला दाखवा. तेव्हा त्याने आंब्याच्या झाडाखाली बसायला घातलं आणि तिथे सारंगी मृदुंग वगैरे सर्व साज त्याच्या पुढे आणून ठेवले. मग गोरक्षनाथाने गंधर्व प्रयोग मंत्र म्हणून भस्म कपाळावर लावलं आणि ते चहूकडे फेकून तो गायला बसला. तेव्हा झाडं पाषाण ही सुद्धा सुस्वर गायन करू लागली, वाद्य वाजू लागली. हा चमत्कार पाहून कलिंगेने तोंडात बोट घातलं. तिला तो त्यावेळी शंकरासारखा भासायला लागला, जो मनुष्य झाडं दगड यांच्यापासून गंधर्वाप्रमाणे सुस्वर गायन करवित आहे त्याला स्वतः उत्तम गाता वाजवता येत असेल यात आश्चर्य कोणतं? त्याच्या अंगाचा गुण पाहून तिला अत्यानंद झाला आणि आपण त्याच्या संगतीत राहण्याचा निश्चय करून ती त्याला म्हणाली की महाराज, गुणनिधे, आपल्यापुढे माझी काहीच प्रतिज्ञा चालायची नाही. असं बोलून ती त्याच्याबद्दल सर्व विचारपूस करू लागली. तेव्हा गोरक्षनाथ गहन विचारात पडला. त्याने तिला नाव न सांगण्याचा भेद केला, कारण त्याचा पुढील कार्यभाग साधायसाठी याला नाव गुप्त ठेवायलाच पाहिजे होतं. यास्तव त्याने तिला पूर्वडाम असं आपलं नाव सांगितलं. मग तिने तुमच्या मनात कोणता हेतू आहे म्हणूनही विचारलं. त्यावर तो म्हणाला, विषय सुखाविषयी मी अगदी अज्ञानी आहे आणि ते मला नको आहे, पण पोटाला मात्र एक वेळ घालीत जा, ह्या वाचून माझी दुसरी काहीही इच्छा नाही. गोरक्षनाथाचं ते भाषण ऐकून कलिंगा म्हणाली, महाराज, आपण म्हणता त्याप्रमाणे तजवीज होईल, पण मुख्य अडचण अशी आहे की तुमच्या मनात स्त्री राज्यात जायचं आहे, पण त्या देशात पुरुषाचं जाणं होत नाही. हे ऐकून पुरुष तेथे न जाण्याचं कारण गोरक्षाने तिला विचारलं. तेव्हा ती म्हणाली, मारुतीच्या भुभुक्काराच्या योगाने सर्व स्त्रिया गरोदर होतात. त्यात पुरुषाचा गर्भ मरतो आणि स्त्रियांचा तेवढा जगतो. कोण मोठा पुरुष का जाईना तो तिथे मरायचाच, ह्यास्तव तिथे तुमचा निभाव कसा लागेल ह्याचा मला मोठा संशय आहे. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, मारुती मला काय करणार आहे? त्याच्या भुभुकावरापासून मला काही एक इजावायची नाही. तू हा संशय मनात अजिबात आणू नकोस, असं बोलून तो उठला. मग मलिंगा रथात बसल्यावर गोरक्षनाथ तिचा सारथी झाला. त्याने घोड्याचे दोर हातात धरले. प्रथमारंभी त्याने वज्रास्त्र, स्पर्शास्त्र, मोहनास्त्र, नागास्त्र यांची योजना केली आणि त्यामुळे त्याला बिनहरकत स्त्री राज्यात प्रवेश करता आला. पुढे अस्तमान झाल्यामुळे ते चिन्नपट्टण गावी वस्तीस राहिले. तिथे भोजन झाल्यानंतर सर्वांनी शयन केलं. नंतर सुमारे प्रहर रात्री संधार होऊन नाहीसा झाला आणि स्वच्छ चांदणं पडलं. इकडे मारुती सेतुबंध रामेश्वराहून स्त्री राज्य जायला निघाला.
तो सीमेवर येताच गोरक्षनाथाने भारून ठेवलेल्या चार अस्त्रातून प्रथम वज्रास्त्र येऊन उदरात बसलं. एवढा वज्रशरीरी मारुती पण त्या अस्त्राच्या झपाट्या सरसा मूर्छितहून धाडकन जमिनीवर पडला. तेव्हा स्पर्शास्त्राने त्याला जमिनीवर खिळवून टाकलं. तेणे करून त्याला हलता चालता येईना. त्यानंतर मोहिनी अस्त्राचा अंमल बसला. शेवटी नागास्त्रामुळे प्रत्यक्ष शेष येऊन त्याला वेढा देऊन बसले. नागास्त्राच्या वेष्टनाने मारुती फारच विकल होऊन पडला. अशा चारही अस्त्राचा त्याच्यावर मारा झाल्यामुळे त्याचं काहीही साधेनासं झालं. तो काही वेळाने मरणोन्मुख झाला आणि आता आपण काही वाचत नाही असंही त्याला वाटलं. तो वारंवार सावध व्हायचा आणि परत बेशुद्ध पडायचा. आता अंतकाळी श्रीरामाचं स्मरण करावं असा विचार करून त्याने श्रीरामांचं स्तवनही केलं. त्यामुळे श्रीराम तात्काळ धावून आले आणि मारुतीची ती कठीण अवस्था पाहून त्यांना कळवळा आला. मग रामाने पाकशासन म्हणजे इंद्र अस्त्राच्या योगाने वज्रास्त्र काढून घेतलं. विभक्तास्त्राच्या योगाने स्पर्शास्त्राचंही निवारण केलं आणि शेषाला काढून घेऊन मोहिनी अस्त्राचंही निवारण करून रामाने मारुतीला त्या संकटातून सोडवलं. मग मारुती सावध होऊन रामांच्या पाया पडला. हात जोडून म्हणाला की रामा, अशी प्राण घेणारी ही प्रखर अस्त्र आहेत. आज माझा प्राण गेलाच होता, पण तू धावत येऊन मला जीवदान दिलंस म्हणून मी वाचलो. प्रभो, तुझे उपकार माझ्याच्याने कधीही फिटायचे नाहीत, असं म्हणून मारुती रामाच्या पाया पडला. त्याला रामाने पोटाशी धरलं आणि असा तुला हात दाखवणारा शत्रू कोण आहे म्हणून विचारलं. तेव्हा मारुती म्हणाला, सांप्रत काळी माझ्याशी शिरजोरपणा दाखवणारा क्षत्रिय आता तर कोणी उरलेलाच नाही, परंतु नाथपंथांचे लोक प्रबळ झालेले आहेत. त्या नऊ नाथांपैकी कोणीतरी इथे आलेला असावा. आजकाल ते अजिंक्य असून पृथ्वीवर निर्धास्तपणे संचार करीत आहे. ते मारुतीचं भाषण ऐकून रामाने त्याला सांगितलं की नाथपंथांचे लोक हल्ली प्रबळ झाले असून अनिवार्य आहेत, परंतु ते माझे पूर्ण भक्त आहेत. माझी त्यांच्यावर पूर्ण कृपा आहे. यास्तव तू आपल्या बळाचा अभिमान मिरवून त्यांच्या वाटेला जाऊ नको, असा मारुतीला बोध करून कोणत्या नाथाचं हे कृत्य म्हणून अंतर्दृष्टीने पाहिल्यानंतर हे गोरक्षनाथांचं असं रामांच्या ध्यानात आलं. मग मारुतीला रामाने सांगितलं की हरिनारायणाचा अवतार जो गोरक्षनाथ तो आला आहे आणि हा त्याचाच प्रताप आहे. मग मारुतीने रामांना सांगितलं की त्याने हे संधान करून स्त्री राज्यात संचार केलेला आहे, त्याच्या दर्शनाला चलावं. त्याची भेट घेऊन मला त्याच्यापासून एक मोठं कार्य करवून घ्यायचं आहे. हे ऐकून त्याच्याशी तुझं आणि असं कोणतं काम आहे म्हणून रामाने विचारलं असताना मारुतीने मच्छिंद्रनाथांची मूळारंभापासून सर्व हकीकत सांगितली आणि नंतर तो म्हणाला, त्या मच्छिंद्रनाथाला हा गोरक्ष आता घेऊन जाईल. यास्तव त्याला गोड गोड बोलून अनुकूल करून घ्यावं म्हणजे तो त्याला नेणार नाही. तेव्हा रामाने म्हटलं की चल तुझं काम आहे, यास्तव मीही युक्ती प्रयुक्तीच्या दोन गोष्टी सांगेन आणि होईल तितकी खटपट करीन, असं बोलून दोघेही जण निघाले. ते मध्यरात्रीच्या सुमाराला चिन्नापटणास जाऊन पोचले. त्यावेळी सर्वत्र सामसूम होती. ते दोघेही ब्राह्मणाचं रूप घेऊन गोरक्षनाथाजवळ गेले. त्यावेळेस तो निवांत ध्यान करीत बसला होता. त्याला नमस्कार करून हे दोघेजण त्याच्याजवळ बसले आणि मग आम्ही षडशास्त्री ब्राह्मण आहोत असं बोलून गोरक्षनाथाची पुष्कळ स्तुती करू लागले. नंतर आमच्या मनात एक हेतू आहे, तो पूर्ण करावा, असं मारुतीचं भाषण ऐकून कोणतं काम आहे ते कळवावं म्हणून गोरक्षनाथाने त्याला विचारलं. त्यावेळी ते म्हणाले, मी कार्य करून देतो, असा प्रथम भरवसा देऊन वचन द्या म्हणजे आमचा हेतू सांगू. हे ऐकून गोरक्षनाथाने मनात आणलं की हे माझ्यापाशी काय मागणार आहेत, शिंगी सारंगी कुबडी फावडी शैली भोपळा की काय, ती संपत्ती आमच्याजवळ आहे, ह्या वचून आमच्यापाशी तर काहीच नाही आहे, असं असताना हे आमच्याजवळ काय मागणार नकळे, असा विचार करीत असताना दुसराही एक विचार त्यांच्या मनात आला की आता मध्यरात्र उलटून गेली असताना यावेळी ह्या स्त्रीराज्यात पुरुष आले कसे, तर हे सहसा मनुष्य नसावे, कोणीतरी स्वर्गात राहणारे देवच असावे, अशी त्यांच्याबद्दल अटकळ करून मग त्यांच्या कामाबद्दल विचार करून पाहू लागला. तो काहीच त्याच्या लक्षात येईना, मग आपण ज्या कामासाठी आलो त्याखेरीज त्यांचं म्हणणं कबूल करण्यास हरकत नाही, असा विचार करून तो त्यांना म्हणाला की महाराज, आपण विप्र म्हणतात पण इथे येण्याची त्यांची छाती नाही, तरी आपण कोण आहात ते प्रथम मला सांगा,
असं बोलून त्यांनी लीनतेने त्यांच्या पायांवर मस्तक ठेवलं. तेव्हा त्याला आता ओळख द्यावी असा रामाने विचार केला आणि त्यास मारुतीचाही रुकार मिळाला. मग रामाने आपलं खरं स्वरूप प्रकट करून त्याला पोटाशी धरून मच्छिंद्रनाथास न नेण्याबद्दल मारुतीचा हेतू त्याला कळवला. मारुतीने मैनाकिनीला वचन दिलेलं आहे म्हणून तू त्याला नेऊ नये, हा त्यांचा हेतू तू पूर्ण कर असं म्हणून कळवलं. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, आम्ही योगी, आम्हाला हे कर्म अनुचित आहे, यास्तव हे वगळून दुसरं पाहिजे ते मागा मी देतो. पुढे मच्छिंद्रनाथाला इथे ठेवणार नाही हे खचितच आहे. आपण या बाबतीत मला अधिक भीड घालू नका म्हणून गोरक्षनाथाने धुडकावून उत्तर दिलं. तेव्हा मारुतीला राग आला आणि तो युद्ध करण्यास तयार झाला. ते पाहून रामाने मारुतीचं सांत्वन केलं. त्या दोघांमध्ये होणारा तंटा मिटवून गोरक्षनाथाला पोटाशी धरलं. गोरक्षनाथ रामांच्या पाया पडला आणि नंतर राम आणि मारुती आपल्या स्थानी परत गेले. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः.